नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापक डॉक्टर निरंजन शहा तुम्हा सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो मित्र हो आज आपण ऑडिट ऑफ हॉटेल या संदर्भामध्ये व्हेरिफिकेशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज यांचा अभ्यास करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये ऑडिटरने हॉटेलच्या असेट्स आणि हॉटेलच्या लायबलिटीज यांचं व्हेरिफिकेशन किंवा यांचं ऑडिट करत असताना कोणकोणत्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे किंवा असेट्स आणि लायबलिटीजचं ऑडिट कसं करणं गरजेचं आहे या संदर्भामध्ये असणाऱ्या प्रोविजन्स बघूया या ठिकाणी असेट्स अँड लायबलिटीजचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की ऑडिटरने काय करणं गरजेचं आहे पहिला मुद्दा आपल्याला असं सांगितलेला आहे की ही शूड एक्झामिन वेदर ऑल द असेट्स अँड लायबिलिटीज हॅव बीन प्रॉपरली डिस्क्लोज म्हणजे ऑडिटरने हे तपासलं पाहिजे की सर्व असेट्स आणि सर्व लायबिलिटीज त्या ठिकाणी दाखवलेल्या आहेत का नाहीत म्हणजे बॅलन्सशीटमध्ये असेट्स साईडला किंवा लायबिलिटीज साईडला सर्व असेट्स आलेल्या आहेत याची खात्री ऑडिटरने करणं गरजेचं आहे दुसरं ही शूड असेस वेदर डेप्रिसिएशन चार्ज ऑन फर्निचर व्हेकल्स क्रॉकरीज लिनर कटलरी एक्सेट्रा इज ॲडिक्युट ऑर नॉट म्हणजे ज्या काही फिक्स्ड असेट्स हॉटेलच्या संदर्भामध्ये आहेत त्या सर्व फिक्स्ड असेट्सचं डेप्रिसिएशन प्रॉपरली केलेलं आहे का हे देखील खात्री करणं गरजेचं आहे तिसरा मुद्दा ऑडिटर शूड एक्झामिन द रेकॉर्ड ऑफ फिजिकल व्हेरिफिकेशन ऑफ असेट प्रत्यक्ष ज्या असेट्स आहेत याचं फिजिकल व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे आणि त्याचं रेकॉर्ड त्याने तपासणं गरजेचं आहे चौथा मुद्दा आहे ही शूड सी दॅट वेदर द कॉस्ट ऑफ रिनोव्हेशन अँड रिडेकोरेशन आर ट्रीटेड ॲज डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे एखादी असेट रिन्यू करणं गरजेचं असेल फॉर एक्झाम्पल की एखाद्या रूममध्ये रिनोव्हेशन करणं गरजेचं असेल किंवा त्याचं रिडेकोरेशन करणं गरजेचं असेल तर त्या ठिकाणी तो जो काही खर्च झालेला आहे रिनोव्हेशनच्या संदर्भात किंवा रिडेकोरेशनच्या संदर्भामध्ये तर त्या ठिकाणी जो काही खर्च आहे तो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणून रेकॉर्ड करणं गरजेचं आहे परंतु डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणून तो रेकॉर्ड करणं गरजेचं आहे नुसता रेव्हेन्यू एक्सपेंडिचर नाही तर तो डेफर्ड रेव्हेन्यू कारण की त्याचा फायदा आपल्याला भविष्यामध्ये अनेक वेळा होणार आहे ॲज त्याचप्रमाणे कॉस्ट ऑफ मेजर अल्टरेशन अँड ॲडिशन टू द हॉटेल बिल्डिंग अँड फॅसिलिटीज आर कॅपिटलाइज्ड ऑर नॉट हे देखील ऑडिटरने पाहणं गरजेचं आहे की जर मोठ्या प्रमाणावरती हॉटेलमध्ये जर बदल केला असेल हॉटेलच्या बिल्डिंगमध्ये स्ट्रक्चरमध्ये काही ॲडिशन डिलिशन झालं असेल डिमॉल्युशन झालं असेल काही चेंजेस इंटरनल चेंजेस काही केले असतील हॉटेलच्या बिल्डिंगमध्ये तर त्यासाठी जो काही खर्च केला असेल तर तो, तो खर्च कॅपिटलाईज केलेला आहे का म्हणजेच कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणून रेकॉर्ड केलेला आहे का नाही हे देखील खात्री करून घेणं गरजेचं आहे म्हणजे आसेट्स अँड लायबिलिटीचं नॉर्मली ज्या पद्धतीने आपण ऑडिट करतो त्याच पद्धतीने हॉटेलच्या संदर्भामध्ये सुद्धा ऑडिटरने काळजी घेणं गरजेचं आहे परंतु या काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा या ठिकाणी विचार करणं ऑडिटरने गरजेचं आहे आणखीन पुढचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे ही शूड एन्श्युअर दॅट प्रॉपर व्हॅल्युएशन ऑफ ऑक्युपन्सी इन प्रोग्रेस ॲट द बॅलन्स शीट डेट इज मेड अँड इन्क्लुडेड इन द अकाउंट म्हणजे जर एखादं हॉटेल रूम प्रोव्हाइड करत असेल किंवा लॉजिंग बोर्डिंग फॅसिलिटी प्रोव्हाइड करत असेल तर त्या ठिकाणी बऱ्याच वेळा काय होतं की बाबा एकतीस मार्चला तर वर्ष संपतं परंतु एखादा कस्टमर अठ्ठावीस एकोणतीस मार्चला त्या ठिकाणी काय झालेलं आहे चेक इन झालेलं आहे आणि चेकआउट होताना तो दोन किंवा चार पाच एप्रिलला म्हणजे त्या ठिकाणी चेकआउट झालेला आहे मग हे असं होऊ शकतं की तो या वर्षात आला आणि पुढच्या वर्षात गेला म्हणजे फायनान्शियल इयर मग त्या ठिकाणी काय आहे त्याचं प्रॉपरली व्हॅल्युएशन होणं गरजेचं आहे त्याची ऑक्युपन्सी इन प्रोग्रेस चेक करणं गरजेचं आहे कधी ऑक्युपाय केला होता कधी एक चेक इन केलं होतं कधी चेकआउट झालं होतं हा एक महत्त्वाचा मुद्दा दुसरा असेटच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला असं सांगता येईल की एखाद्या असेटची ऑर्डर आपण दिलेली आहे त्याचं पेमेंट आपण केलेलं आहे परंतु ती असेट आपल्या ताब्यात यायला हॉटेलच्या ताब्यात यायला जर वर्ष संपत असेल किंवा वर्ष तेवढ्या दरम्यान जर वर, वर, द, द, दर वर एकतीस मार्च क्लोज होत असेल तर या ठिकाणी अक ॲक्युपन्सी व्हॅल्युएशन प्रॉपरली होणं गरजेचं आहे आणि त्याचं बॅलन्सशीटला रेकॉर्डिंग होणं गरजेचं आहे मग कोणत्या दिवशी म्हणजे डेट त्या ठिकाणी रेकॉर्ड करणं गरजेचं आहे हे खात्रीशीरपणे ऑडिटरने केलं पाहिजे पुढचा आणि महत्त्वाचा हॉटेलच्या संदर्भामधला मुद्दा आहे इंडिव्हिज्युअल अकाउंटिंग पॉलिसीज फॉर फिक्स्ड असेट्स फॉर हॉटेल्स आर डिफर जनरली प्रत्येक हॉटेलची अकाउंटिंग पॉलिसी ही थोडीफार बदललेली असते किंवा वेगळी असते हॉटेल्स मेंटेन अकाउंट्स फॉर सर्टन क्वझी फिक्स्ड रासेट्स सच ॲज सिल्वर कटलरी ऑन स्टॉक बेसिस बऱ्याच वेळा काय असतं की मोठमोठ्या हॉटेल्समध्ये काही क्वझी फिक्स्ड आसेट्स असतात की ज्या पूर्ण फिक्स्ड असेट्स आपण म्हणू शकत नाही की तात्पुरत्या स्वरूपामध्ये जसं किंवा कि एका ठिकाणी स्टे स्टॅच्यू आहे कटलरी म्हणजे आता डिशेश वगैरे ज्या आहेत तर त्या म्हणजे म्हणजे काचेच्या आहेत किंवा चिनी आहेत किंवा एक स्टँडर्ड विशिष्ट धातूच्या त्या बनवलेल्या आहेत आणि त्या यूज केल्या जातात त्या ठिकाणी चेअर्स असतात किंवा छोटे छोटे स्टॅच्यू असतात तर ह्या छोट्या छोट्या असेट्स असतात त्या त्यांचा दीर्घकाळ असं वापर नसतो परंतु त्या आकर्षक स्वरूपात असतात म्हणून त्या यूज केलेल्या असतात तर अशा पद्धतीच्या ज्या काही फिक्स्ड असेट्स आहेत ज्याला क्विझी फिक्स्ड असेट्स म्हणतो तर ह्या स्टॉक बेसिसवरती रेकॉर्ड केलेल्या आहेत का त्यांचं सेपरेट अकाउंटिंग केलेलं आहे का कारण की यांची संख्या जास्त असते व्हॅल्यू कमी असते म्हणजे रक्कम जर विचारात घेतली तर ती तुलनेने इतर फिक्स्ड असेट्सच्या तुलनेने कमी असते परंतु संख्या नंबर ऑफ आयटम्स या ठिकाणी जास्त असतात फॉर एक्झाम्पल आता स्टॅच्यू तर हॉटेलमध्ये जवळ वीस पंचवीस तीस स्टॅच्यू असू शकतात क्रॉकरीजमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कटलरीजमध्ये त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने आयटम्स दिसून येतात तर हे त्या ठिकाणी प्रॉपरली मेंटेन केलेलं आहे का त्याचं रजिस्टर मेंटेन केलेलं आहे का हे पाहिलं पाहिजे धीस कॅन लीड टू कन्फ्युजन बिटवीन ईच स्टॉक आयटम अँड सिमिलर असेट्स विच आर अकाउंटेड फॉर वन ऑर मोर नॉर्मल फिक्स्ड असेट बेसिस या ठिकाणी कन्फ्युजन न नाही ना व्हायला पाहिजे कशाच्या संदर्भात सांगितलं कन्फ्यूज नाही व्हायला की रेग्युलर स्टॉक आयटम्स जो आहे तुमचा म्हणजे अन्नधान्याच्या संदर्भामध्ये तर तो स्टॉक आयटम आणि फिक्स रासेटचा स्टॉक आयटम हा सेपरेटली रेकॉर्ड करणं गरजेचं आहे जसं आपण रेग्युलर स्टॉक आयटम्सचं व्हॅल्युएशन करतो तसंच फिक्स रासेटचं व्हॅल्युएशन होता कामा नये ते सेपरेटली रेकॉर्ड होणं गरजेचं आहे इफ दे वॉन्ट टू एन्श्युअर द डेफिनेशन्स दॅट एव्हरी डिटेल डेफिनेशन ऑफ स्टॉक आयटम एक देन द ऑडिटर शूड कॅरी आउट द टेस्ट म्हणजे या ठिकाणी ज्या काही असेट्स यूज केलेल्या आहेत त्या डिफाईन करणं गरजेचं आहे डिफाईन करणं गरजेचं आहे म्हणजे त्याचा वापर कशासाठी आहे त्याचा अर्थ थोडक्यात त्या ठिकाणी समजणं गरजेचं आहे की या असेटचा वापर या करण्यासाठी आहे ही असेट यासाठी युटिलाइज होणार आहे की जेणेकरून ऑडिटरला ते पाहत असताना कशा पद्धतीने त्याचं व्हॅल्युएशन करायचं त्या कशा पद्धतीने त्या चेक करायच्या त्या कशा पद्धतीने व्हेरीफाय करायच्या हे करणं सोपं जातं बऱ्याच वेळा मग इन डिटेल जावं लागतं काही वेळा टेस्ट टे टेक्निकचा वापर करून ते चेकिंग केलं जातं तर अशा पद्धतीने ज्या काही हॉटेलच्या संदर्भामध्ये असेट्स असतील लायबलिटीज असतील तर त्या ऑडिटरने चेक करणं पाहणं गरजेचं आहे थँक्यू